हाय फ्रेंड्स, मी ज्योत्सना खानविलकर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण लाल भोपळ्याचे घारगे करणार आहोत. अतिशय स्वादिष्ट असे आहेत. त्यासाठी पावशर मी लाल भोपळा घेतला, त्याचा साल काढला आणि किसणीवर किसून घेतला. किस आता टोप गॅसवर गरम झालेला आहे, त्यामध्ये एक टीस्पून आपण तूप टाकलेलं आहे, साधित तूप. आणि त्याच्यामध्ये आपण किसलेला भोपळा मस्त असा फ्राय करून घेणार आहोत थोडा वेळ. आणि एक वाटी मी गूळ टाकला आहे, अर्धी वाटी रवा टाकला आहे, बारीक रवा, थोडीशी थोडंसं मीठ आणि वेलची पूड, 2 टीस्पून साखर टाकली आहे. मस्त ते आपण शिजवून घेतलं आहे मिश्रण. आता एक वाटी मी दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदूळ टाकला आहे, तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आणि आता ते आपण जे शिजवून घेतलं आहे ते मिक्सर टाकून त्याचा मस्त असं गोळा बनवून घ्यायचा. अगदी किंचित पाणी टाकलं आहे, पाणी नाही टाकलं तरी चालतं, पण मी थोडंसं टाकलं आहे, गरम पाणी टाकलं आहे. आणि आता तो गोळा आपण थोडंसं तेल वरतून लावून एक अर्धा तास झाकून ठेवणार आहोत. अर्धा तासाने मी त्याचा छोटासा गोळा घेतला आहे आणि मस्त अशी पुरी लाटली. बघा किती छान त्यावर आहे ना लाल भोपळा दिसतो आहे. आता तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी पुरी घातलेली आहे आणि पुरी मस्त टम अशी फुगलेली आहे. अतिशय गोड आणि मस्त चवीला छान लागतो. पावसाळ्यात तर अगदी छान भेटतात लाल भोपळे. आणि आपल्या खवंग असे घारगे रेडी झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर ज्योत्सना खानविलकर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय. चल उठ उठ. अरे उठ ना.